नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हाऊ टू मेक प्रोजेक्ट्स इन लॉ कॉलेज, बिकॉज लॉ कॉलेजेस स्टार्ट झालेले आहेत आणि त्यामध्ये सेमिस्टरच्या एक्झामिनेशन आता जानेवारीपासून होणार आहेत. तर त्या अगोदर आपल्याला प्रोजेक्ट्स, इंटरनल जे प्रोजेक्ट असतात, काही युनिव्हर्सिटीमध्ये 30 मार्क्ससाठी आहेत, काही युनिव्हर्सिटीमध्ये 25 मार्क्ससाठी आहेत. तर ते जे इंटरनल प्रोजेक्ट आहेत जे आपल्याला सबमिट करावे लागतात सेमिस्टर एक्झामिनेशनच्या अगोदर, तर तो प्रोजेक्ट आपल्याला कसं बनवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला कोणते पॉईंट्स, कोणते हायलाईट करायचे आहेत, इंडेक्स कसं बनवायचं आहे, त्यानंतर कन्क्लुजन, केस लॉ आपल्याला कसं पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे, आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला त्या प्रोजेक्ट्समध्ये काय अपेक्षित आहे, याचं संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून तुम्हाला भेटून जातील. ओके, चला तर मग आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. फर्स्ट, जो आपण प्रोजेक्ट जेव्हा स्टार्ट करतो त्यावेळी आपल्याला त्या प्रोजेक्टमध्ये इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका हे देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये इंडेक्समध्ये जो तुम्ही प्रोजेक्ट बनवता त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही त्या पेजेसवरती 1, 2, 3 नंबर्स तुम्ही देऊ शकता आणि ते नंबर्स तुम्ही इंडेक्समध्ये जे टॉपिक्स आहेत, जसे की इंट्रोडक्शन असेल, डेफिनेशन असेल, किंवा जे जो तुम्ही टॉपिक्स चूज केला आहे, जसं की टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स असतील, तर त्या कॉन्ट्रॅक्ट्स जे टाईप्स आहेत, तर अशा पद्धतीचे इंडेक्स आपल्याला बनवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला इंडेक्समध्ये चांगला तुम्ही बनवू शकता. ओके, आणि जे पॉईंट्स तुम्ही प्रोजेक्टमध्ये लिहिलेले आहात तेच तुम्हाला इंडेक्समध्ये टाकायचे आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे एक्नॉलेजमेंट. एक्नॉलेजमेंट म्हणजे पोचपावती. यामध्ये तुम्हाला नॉर्मली प्रोजेक्ट्समध्ये तुमचं नाव वगैरे लिहू शकता किंवा टीचर्सचं वगैरे तुम्ही नाव लिहू शकता की ॲक्नॉलेजमेंट तुम्ही करू शकता त्या बाबतीत, तर तेही तुम्ही ॲक्नॉलेजमेंट हा सेकंड ऑप्शन तिकडे तुम्ही लिहायचा आहे. थर्ड जो प्रोजेक्टमध्ये इम्पॉर्टंट आहे की व्हाय वी चूज दिस टॉपिक, आम्ही हा विषय का निवडला आहे. जो तुम्ही टॉपिक प्रोजेक्टसाठी घेतलेला आहात त्या तो जो टॉपिक आहे तो तुम्ही का घेतलेला आहे त्याचंही तुमच्याकडे आन्सर जर तुम्ही लिहिलं त्या प्रोजेक्टमध्ये तर तो प्रोजेक्टला अजून चांगले मार्क्स त्यामध्ये भेटू शकतात. नंतरला नेक्स्ट जो असतो इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला नॉर्मली ओरिजन लिहायचं असतं, लाईक हिस्ट्री तुम्हाला त्यामध्ये लिहायचं असतं, त्या टॉपिकचं रेलिव्हन्स काय आहे त्या रेलिव्हन्सनुसार तुम्हाला त्यामध्ये लिहायचं असतं, आणि त्या टॉपिक जो टॉपिक तुम्ही घेतलेला आहे तो टॉपिक इंट्रोडक्शन जेव्हा तुम्ही लिहित असताना त्यामध्ये कव्हर असला पाहिजे. नाही तर मला वेगळा टॉपिक मी घेतलेला आहे आणि वेगळ्याच टॉपिकचं मी इंट्रोडक्शन लिहितो आहे, तर असं नाही झालं पाहिजे. तर इंट्रोडक्शन पण तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यामध्ये द्या. नंतरला तुम्हाला ॲड करायचं आहे डेफिनेशन्स. ज्या जो टॉपिक तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये डेफिनेशन, शक्यतो बेअर ॲक्ट्समध्ये ज्या डेफिनेशन आहेत त्या जर तुम्ही तिकडे डेफिनेशन्स दिल्या तर खूप चांगलं असेल आणि तिकडे मार्क्स पण तुम्हाला भेटू शकतात. तर त्या डेफिनेशन आहेत त्या बेअर ॲक्ट्समधून लिहा आणि ते जर लिहिल्याच्या नंतर तुम्हाला चांगले मार्क्स भेटू शकतात. नंतरला तुम्हाला जे स्टेप फॉलो करायचं आहे, मेन कंटेंट बॉडी विथ हेडिंग, शीर्षकासह मुख्य सामग्री मुख्य भाग. म्हणजे जसं की तुमचं इंट्रोडक्शन झालं, तुम्ही जर मिनिंग लिहित असाल तर मिनिंग झालं आणि डेफिनेशन पण झालं. डेफिनेशन या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्ही टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट लिहित असाल, तुम्ही काही केस लॉ लिहित असाल, तर केस लॉचं जे तुम्हाला सायटेशन आहे तेही देणं महत्त्वाचं आहे. तर प्रॉपर जे हेडिंग असेल, जसं की टाईप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट लिहिले, तर मग त्यामध्ये जे मेन कंटेंट जो बॉडी आहे तो प्रॉपर हेडिंगने तुम्हाला लिहायचा आहे आणि हेडिंग लिहिल्याच्या नंतर तुम्हाला मजकूर जो असेल त्यामध्ये ज्या टॉपिकच्या रिलेटेड ते तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे एकदा तुम्ही इंट्रोडक्शन चालू केलं, डेफिनेशन लिहिलं, त्यानंतर जे मेन कंटेंट जो मेन बॉडी आहे त्या टॉपिकचा जो तुम्ही प्रोजेक्टसाठी घेतलेला आहे त्या सर्व गोष्टी त्यामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट
जो स्टेप आहे केस लॉ. केस लॉमध्ये ज्या टॉपच्या केसेस असतात ज्याच्यामध्ये जजमेंट वगैरे आलेले आहे किंवा सायटेशन सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, केस लॉ तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहा. त्यामध्ये 3 किंवा 4 केस जर लिहिलं तर खूप चांगलं असतं त्यामध्ये. आणि केस लॉ जर तुम्ही लिहित आहे तर त्याच्यामध्ये मेन जो सारांश आहे तो काय होता त्या केस लॉचा, ते तुम्ही जर लिहिलं तर अजून बेटर राहील. कारण की केस लॉमध्ये जर तुम्ही सिग्निफिकन्स ऑफ द केसचं महत्त्व काय होतं, जजमेंट जर तुम्ही लिहिलं, ती जी केस होती ती सुप्रीम कोर्टमध्ये होती की हायकोर्टमध्ये होती, ते जर तुम्ही त्यामध्ये जर मेन्शन केलं तर केस लॉ आणि त्यामध्ये प्रोजेक्टमध्ये मार्क्स मिळण्याचे पण चान्सेस जास्त असतात. सुप्रीम कोर्टनी जजमेंट काय दिली आहे, या सर्व गोष्टी जर तुम्ही केस लॉसमध्ये जर तुम्ही मेन्शन केलं आणि अशा पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचं आहे तर तुम्हाला चांगले मार्क्स प्रोजेक्टमध्ये भेटू शकता. जे मी तुम्हाला पॉईंट वाईज सांगतोय तसंच तुम्हाला पॉईंट वाईज तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचं आहे आणि तो तुम्हाला तशा प्रकारे सबमिट करायचं आहे. नेक्स्ट जे तुम्ही स्टेप करायचं आहे, तुम्हाला जो प्रोजेक्ट तुम्ही बनवता आहे त्याचं तुम्हाला कन्क्लुजन द्यायचं आहे, म्हणजे निष्कर्ष. कन्क्लुजन आणि इंट्रोडक्शन शक्यतो जर तुम्हाला स्वतःहून जर तुम्हाला देता जर येत असेल तर नक्की प्रयत्न करा की स्वतःहून देण्याचा आणि त्यामध्ये स्वतःचे वर्ड्स ॲड करण्याचा. कारण की जेवढं तुम्ही जास्त स्वतःहून तुम्ही त्यामध्ये इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन द्याल त्यानुसार तुमचे मार्क्स वाढण्याचेही चान्सेस जास्त असतात. तर हे मेन जे प्रोजेक्टसाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते टॉपिक्स आणि कोणकोणते मेन पॉईंट तुम्हाला प्रोजेक्टमध्ये असले पाहिजेत हे तुम्हाला मी इथे सांगण्याचा प्रयत्न इथे करत आहे. आणि लास्ट जो तुमचा टॉपिक असणार आहे बिब्लिओग्राफी, म्हणजे रेफरन्स, म्हणजे जे तुम्ही प्रोजेक्ट घेतलेला आहात ते प्रोजेक्ट कोणत्या बुक्समध्ये, कोणत्या ऑथरमधून तुम्ही लिहिलेला आहात, कोणते तुम्ही वेबसाईट यूज केलेली आहे का, जसं की इंडियन कानून असेल किंवा आय प्लेजर्स असेल किंवा अजून ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईट, ज्या वेबसाईटमधून तुम्ही रेफरन्स घेतलेला आहात, संदर्भ ग्रंथ जे घेतलेले आहात ते तुम्हाला लास्ट पेजवर तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. केसेस असतील तर कोणत्या केसेस तुम्ही घेतलेल्या आहात तेही तुम्ही रेफरन्समध्ये तुम्ही तिकडे लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला प्रोजेक्ट हे बनवायचं आहे आणि हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्सनुसार तुम्हाला तो प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. असं जर प्रोजेक्ट जर तुम्ही बनवला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटण्याचे चान्सेस हे जास्त असतील. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, जेणेकरून आता प्रोजेक्ट हे स्टार्ट झालेले आहेत काही कॉलेजेसमध्ये तर ते तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटण्याचं चान्सेस जास्त असतील. ओके, मी कॅन्डिडेट नवीन कोणी स्टुडंट जर असतील तर नक्की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण की अशा रिलेटेड आपण व्हिडिओज अपलोड करत असतो. थँक्यू सो मच.